कदाचित त्यांना आत्ता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे आणि पवारसाहेबांकडे 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवारसाहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेलं आहे नाशिकचा. नाशिकमध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या लोकांनी पवारसाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिले, अनेक आमदार दिलेले आहेत. तसंच बीड आहे, बीडवर नाशिकवर कोणा एकटा नेत्याची मक्तेदारी नाही. ओबीसी आरक्षण हे कोणामुळे गेलं तेव्हा भुजबळ साहेबांनी सगळे बोलत होते की बीजेपी जबाबदार आहे. मग आज तुम्ही त्यांच्याबरोबरच जाता आणि मग ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी किती तुम्ही प्रयत्न केले. तुम्ही काय घेणार आहे अजित पवारांच्या विरोधात? ते तिकडे गेलेत उघड आहे, तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागणार. हे बघा, भाजपचं मत आहे, त्यांची जी रणनीती आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलत राहिलं पाहिजे. हे बोलत असताना जे काही विधानसभा मतदारसंघ आमचे आहेत तिथं जी योग्य रणनीती आम्ही करूच, पण मुद्दामून भाजपची जी रणनीती असेल आम्ही आपापसात बोलून त्याच्यामध्ये व्यस्त राहावं आणि भाजप जे मूळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे आम्ही कसं करून देणार. तुम्ही जर बघितलं तर शिंदे गट हा जेव्हा वेगळा झाला तर उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे गटामध्ये आपण शाब्दिक भांडणं होताना बघितली, पण आत्ता उद्धव ठाकरे साहेब जे भाषण करत आहेत ते भाजपच्या विरोधात करत आहेत. कदाचित त्यांना आत्ता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे आणि पवारसाहेबांकडे 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवारसाहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेलं आहे. आणि जेव्हा आपण भाजपबरोबर विरोधात बोलत असतो तेव्हा साहेब एक संदेश देत असतात की इतर जे नेते तिकडे गेलेले आहेत ते खूप महत्त्वपूर्ण नाहीत, महत्त्वपूर्ण आहे बीजेपी. तो विचार आपल्याला संपवायचा आहे, जो आपला विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून कदाचित आम्ही सर्वजण हे भाजपबरोबर बोलत आहोत. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली. टार्गेट केले जात आहे माझं भुजबळ साहेबांना आणि या सगळ्या लोकांना एक स्पष्ट मत आहे की जेव्हा आपण भाजपच्या विरोधात होतो जेव्हा केव्हा भाजपने ओबीसी नेते नाही तर मोठ्या महान पुरुष नाही तर जे काही राष्ट्रपुरुष होऊन गेले ज्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, त्यांच्या विरोधात जेव्हा भाजप बोलत होतं तेव्हा आपण त्याचा विरोध करत होतो. आता जे लोक या थोर व्यक्तींचा विरोध करत होते त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसलेला आहात, मग ही भूमिका तुम्ही का बदलली असा प्रश्न आम्हालाही आहे आणि लोकांना सुद्धा आहे. मग तुम्ही भूमिका जर सातत्याने बदलत राहणार असाल मग तुमची आजची भूमिका ही लोकांना कशी पटेल. आणि राहिला प्रश्न नाशिकचा, नाशिकमध्ये सुद्धा तिथं असणाऱ्या लोकांनी पवारसाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेम दिले, अनेक आमदार दिलेले आहेत. तसंच बीड आहे, बीडवर नाशिकवर कोणा एकटा नेत्याची मक्तेदारी नाही, तिथं असणाऱ्या लोकांची तिथं मक्तेदारी आहे, तिथं असणाऱ्या मतदारांची आहे. त्यामुळे उगाच तुम्ही शाब्दिक खेळ करू नका. आणि जिथं कुठं आपल्या सभा होत आहे तिथं असणारे जे काही पदाधिकारी आहेत जे आज पवारसाहेबांबरोबर आहेत ते स्वतःहून पवारसाहेबांना भेटतात, म्हणतात आमच्याकडे सभा घ्या. म्हणून तिथं ती सभा झाली नाशिकमध्ये, आता बीडमध्ये झाली, आता कोल्हापूरचे काही पदाधिकारी भेटले आणि म्हणले की साहेब आता तिथं सभा घ्या, पवारसाहेब तिथं सभा घेतात. आता काही पदाधिकारी पुण्याचे भेटले तर ते आता पुण्यामध्ये पवारसाहेब सभा घेणार आहे, काही जळगावचे घेतले. त्यामुळे कसं आहे हा जो ट्रॅक आहे ना की हा बीजेपीचा ट्रॅक आहे. मुद्दामून कुठंतरी एक असं वातावरण निर्माण करायचं की ओबीसीच्या विरोधात आहेत, ह्याच्या विरोधात, त्याच्या विरोधात. पवारसाहेबांनी त्यांची भूमिका आजपर्यंत कधीही बदललेली नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे पवारसाहेब चाललेले आहेत, त्यांनी विचाराशी गद्दारी केलेली नाही. ही भूमिका सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्याच्याचबरोबर या देशामध्ये सर्वात पहिलं मंडल आयोग जर कुणी स्थापन केलं असेल तर ते पवारसाहेब आहेत. येत असताना बीजेपीच्या विरोधात बोलत होता, जेव्हा केव्हा आपण सर्वांनी प्रयत्न केले ओबीसी आरक्षण हे कोणामुळे गेलं तेव्हा भुजबळ साहेबांनी सगळे बोलत होते की बीजेपी जबाबदार आहे. मग आज तुम्ही त्यांच्याबरोबरच जाता आणि मग ओबीसी राजकीय आरक्षण मिळण्यासाठी किती तुम्ही प्रयत्न केले. बिहारमध्ये ओबीसी जनगणना जशी झाली तशीच आपल्या राज्यामध्ये व्हावी यासाठी तुम्ही भूमिका घेत होता. आता 1.5 महिना झाला तुम्ही सत्तेत गेला आहात, ती भूमिका आज तुम्ही घेत आहात का? तिथं जेव्हा भूमिका बीजेपीने विरोधात घेतली तेव्हा तुम्ही बीजेपीच्या विरोधात इथं बोललात आणि आज बीजेपीबरोबर तुम्ही गेला आहात. त्यामुळे हे जे काय तुम्ही शाब्दिक राजकारण करत आहे हे लोक आता त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. महाराष्ट्रात ह्या गोष्टी चालत नाहीत. या ठिकाणी सगळ्या सभा होत आहेत आणि बीड
बीड सभा जी झाली ती जिल्ह्यात झाली, त्याच्याचबरोबर आता कोल्हापूरची जिल्ह्यात होणार आहे. आणि पवार साहेबांचं असं मत आलं की आता पुण्याची सुद्धा जिल्ह्यात व्हावी. आता बारामती वेगळा जिल्हा नाही आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना आहे. पुणे जिल्ह्यात जेव्हा होईल त्या सर्व तालुक्यात मिळून पुणे जिल्ह्यामध्ये होईल असं आम्हाला वाटतं. बारामती मोठी नाही, बारामती जिल्ह्यापेक्षा कमी नाही, इतकं मोठं ते शहर झालं. अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणार किती खरं बोलला तरी पवार साहेबांनी जिल्ह्याला सभा घ्या असं सांगितलं, त्यामुळे पवार साहेब जिल्हा लेव्हलला बारामतीमध्ये व्हावी तुमची मागणी असणार आहे का? पवार साहेब ठरवतात रणनीती कशी असावी, पवार साहेब ठरवतात सभा कुठे घेतल्या जाव्यात, पवार साहेब ठरवतात की पुढे आपल्याला कशा पद्धतीने लढायचंय. जे पवार साहेबांनी 60 वर्षात ठरवले त्याला ते जगलेत. आणि आता त्यांनी ठरवले की भाजपच्या विरोधात आज आपल्याला संघर्ष करायचा आहे, त्यामुळे पवार साहेब जसे ठरवतील तसं आम्ही काम करणार आहोत. याची क्लॅरिटी त्यांना येत नाहीये कारण ज्या घडामोडी घडत आहेत, पडद्यामागच्या भेटी आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवरती कार्यकर्त्यांमधला हा संभ्रम दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काही पावले टाकताना दिसत नाही. हे बघा, पवार साहेब राजकीय दृष्टिकोनातून कधीही भूकंप करू शकतात याचा अंदाज हा आपल्या सर्वांना फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे सुरुवातीला हा भूकंप जेव्हा झाला गेल्या महिन्याच्या 2 तारखेला, तेव्हा कदाचित महाराष्ट्रातल्या 90% लोकांना असं वाटत होतं याच्या मागे सुद्धा साहेबच आहे. जसा जसा टाईम गेला तसं तसं 90% 80%, 80% 70%, 50%, आता 40-30%, कुठेतरी 20% आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात आणि जयंतराव जे म्हणाले आता 20% लोकांचा विषय आहे, टाईम थोडासा जाऊ द्या. 20% तो 0% आहे. आणि आज सुद्धा साहेब बोलत असताना बऱ्यापैकी स्पष्ट बोललेत, एवढं स्पष्ट बोलल्यानंतर लोकांनाही कळतं की भूमिका पवार साहेबांची काय आहे. त्यामुळे आता अस्पष्टता कुठेही राहिली नाहीत असं आम्हा सर्वांना वाटतं. दोनों गुटद्वारा नॅशनल किंवा अजितदादांची जी पुण्यात बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये असा विषय झाला की ज्या काही पवार साहेबांकडे संस्था आहेत किंवा अजितदादांकडे ज्या संस्था आहेत त्या अजितदादांनी सोडून द्याव्यात, त्या संस्था असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. त्या बैठकीमध्ये मी तर नव्हतो आणि मी त्या संस्थेमध्ये सुद्धा नाही आहे आणि मी कुठला पदाधिकारी सुद्धा नाही, त्यामुळे याच्यावर बोलणं माझ्यासाठी थोडंसं अवघड याच्यासाठी आहे कारण का मला त्या बाबतीतली कुठलीच माहिती नाही. दादा त्याच्यावरच संभ्रम आहे लोकांमध्ये, अजून कळत नाही. उद्या तुम्ही जसं सांगितलं की साहेब भूकंप करू शकतात, म्हणजे असा भूकंप होऊ शकतो का? अजितदादा पुन्हा माघारी येतील असं होऊ शकतं का? एक तुम्हाला सांगतो, पवार साहेब भूकंप करू शकतात राजकीय हे तुम्हा आम्हा अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला माहिती आहे. पण एक गोष्ट अजून स्पष्ट तुम्हाला सांगतो की भाजपच्या विरोधातली त्यांची भूमिका ही इतकी स्पष्ट आहे की ते त्या बाजूला जाणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्यामुळे जी कुठली भूमिका जो कुठला भूकंप असेल हा लोकांच्या हितासाठी असेल एवढं तुम्हाला सांगतो. पण जे गेलेले ते परत येऊ शकतात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडूनच केलं जाते पुढच्या काही काळामध्ये. कोणाकडून? पवार साहेब म्हणाले पुरंदरच्या काही लोकांना भेटले त्यावेळी. आता ते तुमच्या समोर बोलले का, ओपनली बोलले का, हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. आज काय चर्चा होती हे आपल्याला सांगता येणार नाही, पण अनेक आमदारांच्या मनामध्ये, अनेक आमदारांच्या ध्यानामध्ये, कुठंतरी आता तिथं गेलेल्या आमदारांच्या ध्यानामध्ये मतपरिवर्तन होताना दिसते असं जाणवते. पण त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं हे पूर्णपणे पवार साहेब. किती आमदार संपर्कात आहेत परत येण्याचे? मी तुम्हाला सांगू शकतो किती जिल्ह्यामध्ये आम्ही सभा घेणार आहे, तुम्हाला सांगू शकतो किती तालुक्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे, तुम्हाला सांगू शकतो सोशल मीडियाची आता आम्ही टीम किती बांधलेली आहे, किती नवीन निष्ठावंत पदाधिकारी केलेले आहेत. आमदारांच्या बाबतीत आता साहेब स्वतः जेव्हा म्हणतात की माझ्याबरोबर 0 आमदार आहेत आम्ही तिथं असताना सुद्धा, म्हणजे पवार साहेबांनीच आमदाराला आता मायनस केलेलं आहे. त्यांच्यासाठी लोक आणि कार्यकर्ते हे जास्त महत्त्वाचे आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून आहोत, आमदार म्हणून नाही.